मेल किती आहे ना फीमेल किती आहे थांबे पाहू दे ना स्त्रीलिंग पुलिंग चेक करू दे मला गाय जी आहे आमच्या गायीला टाकले शाळेमध्ये घे घे टाक हे घे अबे तू टाक माझी बॅटिंग दे पहिलं टाक अबे पहिलंच टाकते का भयाड आहे का काय बे तू घे टाक चांगला टाक छक्का मारतो आता मी पाया ना का बे भयाड तू जा ना बे जा तू जा कोंबडे बेंद्यातच बेंडून टाकेन जा टाक मला टाक म्हणताय ते पप्पी आले पप्पी इथे पिल्ले दिली इथे पिल्ले कुठं आहे वा चाल बरं पप्पी तुम्ही पिल्ले पाहून ये पिल्ले दाखव कसे आहेत कशा कलरचे आहे कसे आहे नाव ठेवूया डेंजर जागेवर जणली रे हे अबो आहा कुठं आहे तुम्ही अरे बाप रे पाच पाच पिल्ले आहे पप्पे तुले पप्पे ये मा कुठं आहे तू पिल्ले आले अलो बाप रे गा कोणे गाची पाहुणे कसं काय येणं केलं अबे मी न तुमची माय माय तुमची हे बाई इथं आहे किती आहे कुत्रे किती आहे आणा नर किती आहे ना मादी कुती आहे मेल किती आहे ना फिमेल किती आहे थांबे पाहू दे ना स्त्रीलिंग पुलिंग चेक करू दे मला या बहिणी अशी राय एक कुत्रा होतो कुत्री मला काही करत नाही म्हणा कुत्री हो गे कुत्री हो या कुत्रा हो अभी भकमले कुत्री आहे ना ते ते आली मम्मी जा जा तुमची मम्मी आली दूध पाजे जा 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 लवकर जा जा तिकडे जा 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 ए पप्पे ले घे ए पप्पे घे ना जा बारीक बारीक झाले कुत्रे जा जा ते बाय ना चिंता आहे ना बे तुझी बाय बाय पप्पे सूर्य कुठं आहे बे 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 सूर्य कुठं आहे सूर्य कुठं आहे इथं आहे इथं आहे सन म्हणजे सूर्य इंग्लिश दीप म्हणजे प्रकाश संदीप म्हणजे सन स्मिता जोक मारला रे असं हलकं फुलकं जोक चालू राहते तर राम राम म्हणजे स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या गाणे दिवसाची सुरुवात 4 वाजता झाली म्हणजे व्हिडिओची सुरुवात 4 वाजता झाली का करू लय काम होतं अंड्याची चटणी खाऊन काने सुस्ती आली आणि झोपी गेलो असं नाही सुस्ती तर आली ती झोपी गेलतोस पण हे आबाळ आबाळ होऊन आहे ना इतकी मस्ती झोप लागली ना तर झोपून गेलो म्हणजे व्हिडिओ बनवायचं म्हणून असं काही गृहित नाही धरलं होतं का बनवू सुद्धा आज म्हणून पण आता म्हणलं जाऊ दे वातावरण मस्त झालं आहे रोमॅन्टिक अशा वातावरणात बरं आहे ते क्लिअरिटी काळं नाही दिसत आपण ओरिजिनल कलरमध्ये आलो आहे आता तर संध्याकाळची वाजले 4 आणि आलो आहे मी लेकरा मागं म्हणजे आपलं खानदानी बिझनेस कंटेंट आहे आपला हे म्हणजे यांना धरूनच चालावं लागतं समोर कारण यांच्याशिवाय आपला व्हिडिओ अधुरा राहते खूप उशीर झाला व्हिडिओला आज म्हणजे कामातच होतं त्याच्यामुळं सुरुवातच नाही करता आली म्हटलं सकाळी कळावं सकाळी पण काही चान्स नव्हता आता म्हटलं संध्याकाळी कराव आजचा आणि उद्याचा मस्त मिसळ तयार करून तुमच्यासमोर सादर कराव अशी माझी इच्छा आहे आता मारू नका आमची गाय नवीन आहे ना तुमच्या गँगमध्ये इकडूया इकडे व आज शाळेचा पहिला दिवस आहे चांगली राय ड्रायव्हर खतरनाक तर मंडळी आज आपल्या दिवसाची सुरुवात बघा कशी झाली डॅक्चिक 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 चलो तू कशी का मागं राहिली ग आज आमच्या गायत्रीचा पहिला दिवस आहे शाळेतला शाळेमध्ये घातले आजचा पहिला दिवस आहे म्हणून या शाळेचे गुरुजी थोडा मागं राहिलेले आहे तर मी सगळे विद्यार्थी घेऊन चाललोय आता तर नमस्कार मंडळी राम राम मंडळी दुसऱ्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजच्या दिवसाची सुरुवात काही अशी झाली गायीकडं कारण आमची गाय जी आहे आमच्या गायीला टाकले शाळेमध्ये आज शाळेचा पहिला दिवस आहे मागं मागं नको चल
चल ना हा तर शाळेचा पहिला दिवस आहे, त्याच्यामुळं हे शाळेपासून कसं कोणी मारू बिरू नाही, कोणता विद्यार्थी आता नवीन आहे तर डुस्सा बिस्सा मारण म्हणून आजच्या दिवस हिच्या मागं फिरणार आहो. आमचे गुरुजी मागं आहे, ते काही कारणास्तव मागं राहिले, मग आल्यावर नंतर तुम्हाला त्यांचा चेहरा दाखवतो. आता निवांत चालतो यांच्यासोबत, लेफ्ट राईट लेफ्ट राईट, प्रार्थनेची वेळ झालेली आहे म्हणून. जे म्हणले घरून चाल हायवे आलेला आहे इथं, तर भाई आपण निघलो आता गावाच्या बाहेर. आणि बघा दिल्ली नागपूर पांढरकवडा आम्ही चाललो नागपूरले गाई चाराले. इकडे ये तिकडे मराठीत धंदे आहे बाबा हायवे न. यांची जी शाळा आहे ना नागपूर सारख्या मोठ्या सिटीमध्ये आहे, यांची शाळा जवळच आहे. आता नागपूर पोचतच आलो, सरळच जायचं आहे नागपूरला. नागपूर युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहे सर्व, काय वर्ग खोली इकडे आहे. ज्यूस वगैरे ठंडा वगैरे पिते का काय? चला पोचलो बाबा यांच्या वर्गामध्ये. राहण का नाही, कोणीकडे गेले गुरुजी? हा हे आमचे गुरुजी आहे, तिकडे पटारा साहेब, पटांगण साहेब, एवढा एरिया साहेब वाटते नाही. हा तर एवढी शाळा आहे कडं, आपण गावाच्या 3 किलोमीटर लांब आलो. 3 किलोमीटर बघा, तुमचा संदीप 3 किलोमीटर चाललाय. 1 2 3 लेट्स गो. मी म्हटलं कालचा व्हिडिओ जे होता ते एडिटिंग करत बसा, धावलो बे लई दम आला. तर आज दिवसभर आपल्याला विद्यार्थ्यांच्याच मागं राहायचं आहे, 4 वाजता सुट्टी होईल सर्वांना घरी जायची. वर्ग कसा वाटत आहे? शांत शांत मस्त खाली राहिली तू, आता मस्त खा, उद्यापासून मी येणार नाही तुझ्या वर्गात. चार किसके लिए हो? ठीक आहे, थँक्यू. बुट्टीचा बाल घेतला बाबा मी. हे गायत्री तू का वर्गात राही ना आता? चल चल ना, जे बुट्टीचा बाल खाते घे. आता ये त्या माणसाजवळून घेतलो घे, हा मास्तरले खाऊ घालायला लागते. लय कठीण असते यार गायकाचंही जीवन. सकाळपासून 11 वाजता यांची शाळा भरते, आता जवळपास वाजले 4. आता चालले हे सर्व जनावर, माई गायत्री बियत्री सब चालले पाण्यावर, तर मी बी चाललोय बुटीचा बाल घेतला आता खायसाठी. लय कठीण आहे यार गायकाचं जीवन, आपल्या बकऱ्या परवडते पण हे गाई नाही. चला कंटेंटसाठी कुठं कुठं जायला लागत आहे संधी मिळेल मला विचार येते, काल बकऱ्याकडं आज गाईकडं खतरनाक. तर मग चालले ताण लागले पूर्ण जनावराले, जाऊन राहिले आता पाण्यावर. तू तर माया मागच फिरत राह, आणलं तेव्हापासून मागच फिरत राहते नुसतं माया. चल आता वर्गात राहायचं, यांच्यासोबत मिळून मिसळून राहायचं, तुला काही कळत नाही का? गावातलं जीवन यार लय भारी असते यार. पहिल्यांदा गायकाचं जीवन आजमावलो, लय कठीण असते पण भारी मजा आली. आठवणीत राहणं नेहमी, पहिल्यांदा मी गायीकडं आलो बा, गायकी बनलो. आजरी शेरकी होतो आता गायकी पण झालो. जीवनात पहिल्यांदा आलो तर हे व्हिडिओ बनवला, आठवण राहिली. झाला हेच पाहिजे ना आपल्याला जिंदगीत, का पाहिजे रे आठवणी जमा करणं, हेच आपलं काम आहे. चला आलोय आम्ही नदीवर, खुनी नदीचं पात्र आहे. आले पाणी प्याले, आता गायत्रीबाईनं उडी मारली. मस्त पाणी पिऊन राहिल्या. चला बा झाला, आता 4:30 वाजले, आता याच्यानंतर जायचं घरी. तर चला भाई झाली आपल्याला सुट्टी, थकला बाबा आज. मंडळी निघलो आम्ही, लागलो आमच्या गावाच्या वाटेनं. हे आमची गँग बघा माझ्या मागं मागं. तर आजचा माझ्या गायचा शाळेतला पहिला दिवस मस्त गेला, पण मी थकलोय गेले दिवसभर, झाला आंघोळही नाही केलो. आता व्हिडिओ एंड करू बस, बोध झालं. नको ते कंटेंट अपलोड करून राहिलो यार, माझं मलेच असं येते गाईकडं बकऱ्याकडं जाऊ दे.
कंटेंट म्हणजे कंटेंट आहे एकदम. तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आली म्हणले तरी झालं. मग संदीप त्याच्यासाठी काय बी करू शकते. तर सांगा मग आजचा व्हिडिओ कसा वाटला, कसा नाही. ते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, काय करायचं ते करा पण करा. तोपर्यंत मी संदीप ओरन आउट डिस्ट.